जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष म्हणजे तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551, शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवाजीचा चंद्रतसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्रतसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, सुलभा पाळणा.
भीन व्यानवलाईचा बाल वयापासूनच शिवबांना माँ साहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत, अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बाल वयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी मावर दे भूमी स आहुती, करुणी वार गणी मावर दे भूमी स आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी मावर दे भूमी स एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमवेत शिवबांनी शपथ घेतली, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे, आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खाने, या नाव तेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. yeah.
आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्योच्छावा, तथा गणी माला कसा ठेचावा, तो क्यात गणी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता, आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. पोटामंदी पिचवट केला. वाघनं खाचा मारा केला. वाघनं अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेळातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त. राजे, राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवितो. जा जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडीलकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा राजे, गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही कणीम या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली, फुलाजींना कवटाळलं. धुक्यांचा एक लोट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणा अंतर 1.5 कोस तरी दूर होते. समोर येणाऱ्या मजूदच 5,000 सैन्य होत आणि बाजी अवघे 300 मावळ्यांसह खिंडीत सज्ज होते. जय हो, जय जय हो.
बाजी। अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संहिता धारण करून आहुती घेतली। अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या, एक एक बुरुज बांधला गेला। आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्य अभिषेकाची। साडेतीनशे वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला। भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला। हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला।